नमस्कार मंडळी, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, अचानक भयानक प्लॅन झालाय, देवरुखच्या दिशेने आहे. म्हटलं की संगमेश्वर मधलं पर्यटन, पावसाळी पर्यटन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आज देवरुखला जाता जाता आमचे जुने मित्र भेटलेत, समीर दादा माडिक, नमस्कार. त्यांना तुम्ही बऱ्याच म्हणतात ना रील्समध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा मग कुठला तरी कार्यक्रम होस्टिंग करताना पाहिलं असेल. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांचं. डान्समध्ये देखील म्हणतात ना त्यांना माहिरत हासिल आहे. थोडं त्यांच्याविषयी धबधब्याकडे जाण्याच्या अगोदर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. म्हणजे डान्स वगैरेबद्दल तुम्ही सांगू शकता किंवा काय करता? नमस्कार. खरं तर संदेशाला भेटले तेच खूप आमचं भाग्य म्हणायला लागेल, कारण खूप ब्लॉग्स त्यांचे आम्ही बघतो. डान्स संदर्भात झीवावरती डान्स मास्टर डान्स हा कार्यक्रम आम्ही केला होता, त्याच्यामुळे थोडंफार नावलौकिक इकडे या पट्ट्याला मिळालंय आणि अजून पण क्लासेस वगैरे चालू आहेत. अरे काय बारीक सारीक झाकडी नमन या संगमेश्वरचे असतात, त्याची कोरिओग्राफी वगैरे करतो. मी या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय, कोणी जर कोणी फिल्म डायरेक्टर असेल किंवा कोणी सिरियल वगैरे बनवत असेल, उत्तम दर्जाचा नट आमच्या संगमेश्वरमध्ये आहे, कधीतरी लक्ष द्या. कोणी जर आपल्या कोकण संस्कृती कार्यक्रमामध्ये असतील तर भाऊ खरंच खूप छानही दिसतो, आवाजही त्याचा छान आहे. मी त्याच्या म्हणतात ना जेव्हा तू कार्यक्रमाला उभा राहतो तेव्हा त्यांच्या बोलण्याची शैली जी आहे त्यांचा मी अक्षरशः फॅन आहे. सो जाता जाता गाठभेट झाली समीर दादा, भेटून छान वाटलं. आता यांच्या पाठोपाठ आपण देवरुखमधल्या अशा एका धबधब्याला भेट देणार आहोत जो म्हणतात ना कोकणपर्यंत पोचला नाही आहे. त्यातल्या त्यात आम्ही थोडं पावसात फिरतोय, मजा करतोय. चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, फायनली आपण देवरुखात पोचलो आहोत आणि देवरुखला आल्याच्या नंतर आमचे म्हणतात ना मार्गदर्शक आहेत, त्यांना भेटलं नाही तर कसं चालेल, म्हणून त्यांना खास त्यांची वेळ घेऊन आपण परत एकदा धबधब्यावरती जाणार आहोत. दिवसांच्या अगोदर परत एकदा बऱ्याच दिवसांना देवरुखला येणं झालंय. बघा भारी, बाजूलाच एस टी डेपो हा रिक्षा स्टँड आहे आणि इथेच थोडं म्हटलं गाडी पार्क केली. दुपारची वेळ झाली आहे, म्हटलं थोडंसं कुठे ना कुठेतरी जेवायची आपण म्हणतात ना जेवूया आणि नंतर पुढे मार्गस्थ होऊया. तर मंडळी फायनली आपण देवरुखमध्ये आलो होत आणि देवरुखमध्ये येऊन मस्तपैकी जेवण झालं आणि जेवल्याच्या नंतर आता परत एकदा आपल्याला आतुरतेने भेटतो. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसाने सरांची गाठभेट झाली आहे, कशात सर? एकदम मजेत. काय म्हणताय देवरुख? देवरुख एकदम वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मजबूत आहे आणि मजेत आहे. बरोबर. आज आरती सरांनीच आपल्याला एक धबधबा सुचवलाय, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. बऱ्याच लोकांपर्यंत तो धबधबा पोचला नाही आहे, तर आपण म्हटलं की आपल्या माध्यमातून तो पोचावा आणि देवरुखला येणारा पर्यटक त्या धबधब्यावरती मनमुराद त्याने आनंद घ्यावा. काय सांगेल या धबधब्याबद्दल? कोकण संस्कृतीचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानीन. एक चांगल्या धबधब्याकडे आपण चाललेलो आहोत. देवरुखपासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा 100% सुरक्षित आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण जाऊन धबधब्याखाली आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद लुटू शकतात. कोकणातलं हे जे पावसाळी वातावरण आहे, जेव्हा डोंगरावरनं धबधबे चालू झालेले आहे, छोटे मोठे धबधब्यांच्या माध्यमातनं जलपर्यटनाचा आनंद हे पर्यटक घेऊ शकतात. पण काही ठिकाणी ह्या ठिकाणी जाणं खूप अवघड असतं, रिस्की असतं. पण देवरुखसारख्या ठिकाणी जो सेफ धबधबा आहे, ज्याला आम्ही खणिकर्म धबधबा म्हणतो, की त्या ठिकाणी दगड काढल्यामुळे जो धबधब्याची साईट तयार झालेली आहे, देवरुखपासून 2.5 किलोमीटर असलेल्या अतिशय सुरक्षित अशा निसर्ग संपन्न निसर्ग सुंदर अशा धबधब्याच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. चला झटपट होता, वेळ न घालवता आपण धबधब्यावर जाऊया. चला चला. आता आपण आहोत देवरुखमधल्या सावरकर चौकात. सर, इथून कसं पोहोचता येतं धबधब्यापर्यंत? सावरकर चौकामधून आपण निघाल्यानंतर मार्ले आपला पेट्रोल पंप, जो मैत्री पेट्रोल पंप आहे, बरं, तिथून परशुरामवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तिथं उजव्या बाजूला वळायचं आणि परशुरामवाडीकडे न जाता देवळे रस्त्याला गेल्यानंतर मध्येच हा धबधबा आहे. 2.5 किलोमीटर अंतरावर आपण सावरकर चौकात आता निघूया. अरे वा, चला.
सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन। बघा, कोकणाला ही उपमा दिलेली गेलेली आहे आणि त्यातल्या त्यात बघा सगळीकडे हिरवगार आहे आणि समोरच पाहत आहे। सर बोला, इकडे एकदम येणं सोपं आहे? खूप सोपं। आणि पण इकडे पर्यटक वगैरे येतात का? असं नाही येत। पर्यटकांना थोडं कोकण संस्कृतीवर व्हिडिओ पडल्याशिवाय आणि त्याची माहिती मिळाल्याशिवाय लोक इकडे येणार नाहीत। अच्छा। पर्यटकांना हे ठिकाण नवीन आहे, म्हणजे माहिती आहे, पण अशा पद्धतीने जलपर्यटन करता येऊ शकतं, धबधब्यावर येऊ शकतो आपण, ते आपल्या माध्यमातून सांगणं फार महत्त्वाचं आहे। देवरुख नगरपंचायत हद्दीत असलेला, देवरुखपासून फक्त 2.5 किलोमीटरवर असलेला, आणि जसा पाऊस आता कमी असल्यामुळे त्याचा फ्लो कमी आहे, पण पाऊस जेव्हा भरपूर असतो तेव्हा अशाच पद्धतीचं स्वच्छ पाणी या ठिकाणी पडत असतं आणि कातळात न येणारं पाणी असल्यामुळे ते अगदी पूर्ण स्वच्छ डिस्टिल वॉटर स्वरूपातलं आहे। आपण तो आता प्रत्यक्ष जवळ जाऊन बघूया। अरे वा, चला चला। पाणी आहे ना, पाऊस नाही आहे, पण या धबधब्याचं पाणी ज्या प्रवाहातून येतं ना, एकदम थंड, भारी मजा आली। पाय टाकल्या टाकल्या ना हा थंडपणा जाणवतो। चला मंडळी, हा धबधबा खरंच आहे ना, जरी उंच नसला किंवा मोठा नसला ना, तरी इकडे मात्र आहे ना फुल टू एन्जॉय करता येतात। तर हा निसर्ग निर्मित आहे की कसं? हा तसा पाण्याचा फ्लो निसर्ग निर्मित आहे, पण आता क्रशरसाठी जेव्हा दगड काढले जातात तो हे काला सोना जो आहे हा आजपर्यंत पूरपर्यंत असलेला दगड जसा काढत 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 इथपर्यंत आलेले आहे, त्यामुळे त्या फ्लोला एक वेगळ्या प्रकारचं धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे। आणि आपण बघतोय की मेन रस्त्यापासून काही फूट अंतरावर असलेला हा धबधबा, आपण त्या धबधब्यापर्यंत सुरक्षित येऊ शकतो आणि काय म्हणतात धबधब्याचा आनंद घेऊ शकतो, सहकुटुंब यावं, धबधब्याचा आनंद घ्यावा, आजूबाजूला अगदी निसर्ग सौंदर्य, बसायला दगड आणि खऱ्या अर्थाने पाण्याच्या खाली वावरण्याचा जो आनंद आहे तो या धबधब्याच्या माध्यमातून निश्चित मिळू शकतो। आपण या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या धबधब्यापर्यंत यावं। धन्यवाद। कसं आहे मंडळी, बऱ्याच ठिकाणी इन्सिडंट्स होतात, मुलं धबधब्यावर जातात, धबधबा डीप असतो आणि तिथे पोहण्यामुळे बरेच ॲक्सिडेंट्स होतात। सो हा धबधबा पाहिल्यानंतर मी नक्कीच सांगेन की इथे तुम्ही लहान मुलांना देखील घेऊन येऊ शकता, पाण्यात मनमुरादपणे भिजू शकता, आनंद घेऊ शकता। जर तुम्ही इथे यायचं असेल तर तुम्ही सोबत जेवण वगैरे घेऊन आलात तरी चालेल, अथवा इथे भिजून मात हार्डली 2.5 किलोमीटर अंतरावरती देवरूप आहे, तिथे वेगवेगळे हॉटेल्स आहेत, तिथे जाऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता निश्चितपणे। आणि जे धबधब्याच्या माध्यमातून लँडस्लायडिंग किंवा दरड कोसळण्याचा संभव असतो हा दगडच एवढा मजबूत आहे की तो काढायचा म्हणला तरी शक्य नाही, त्यामुळे त्यावरनं सांडत ओसंडत असलेलं पाणी, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे माती आली खाली किंवा गढूळ झाला धबधबा असं ह्या धबधब्याच्या बाबतीत होणार नाही। खरोखरच एवढा जवळ असेल तर आपण काही खाद्यपदार्थ इथं घेऊन येऊया आणि या सगळ्यांनाच, अगदी लहान मुलांना असेल, सहकुटुंब येऊन या धबधब्याचा आनंद लुटूया। बरोबर।
चला आता आम्ही पण इथे आलो होतो, थोडंसं अजून दिसतंय, मजा घेतो, थोडीशी थंडी वाजली की नंतर परत एकदा जाऊन देवरुखला चहा प्यायला. चलो मंडळी कसं आहे, धबधब्यावर भिजण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता, पण इकडे ना तुम्ही गावाकडे स्पेशली कोकणात एक दगडाला चिटकणारे शेल्स असतात त्याला कोके म्हणतात. या कोकेंचं कालवण किंवा रेसिपी देखील खूप उत्तम प्रकारे होते आणि ते म्हणतात ना रिच ऑफ प्रोटीन्स असतात, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. सो तुम्हाला जर या हे चाखायचे असतील तर या सीझन दरम्यान तुम्ही आहे ना अशा शुद्ध झऱ्यांच्या किंवा शुद्ध धबधब्यांच्या ठिकाणी जाऊन हे कोके जमा करू शकता. खरं तर या कोक्यांचा छोटासा प्रकार मला इकडे पाहायला मिळाला आहे. हा बघा, याला आमच्या इकडे कोके म्हणतात, याच्यापेक्षा मोठे असतात ते खुबे असतात. सो हे खायला अप्रतिम. मला आजीची आठवण झाली, मी आजीबरोबर लहान असताना आमच्या इकडे रानामध्ये असलेल्या धबधब्याजवळ जायचो, असा छोटासा एक धबधबा होता आणि तिथे दगडाला चिटकलेले कोके काढून आणायचो, त्याची आठवण झाली. आज जसा धबधब्याचा आपण आनंद घेतोय तसा कोकणात अशा पद्धतीचे शेकडो हजारो धबधबे आपण वरनं पडताना पाहतो. या धबधब्यांपासून वीज निर्मिती होऊ शकते आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येक धबधब्यावर एक टर्बाईन बसवलं गेलेलं आहे आणि त्या गावाची वीज त्या धबधब्यावरनं बनवली जाते. ते निसर्ग सौंदर्य आणि पाण्यामध्ये खेळण्यासाठी फक्त न वापरता जर आपण अशा पद्धतीची टर्बाईन आणली की ज्याच्या माध्यमातून वीज निर्मिती होऊ शकते, उंचावरनं पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याला जी गती आहे त्याचं रूपांतर विजेत जर केलं तर खऱ्या अर्थाने आपण काही क्रिएटिव्ह केल्यासारखं होईल. यंत्रणेला विनंती आहे की अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या धबधब्यांवर छोटी मोठी टर्बाईन बसवून त्यापासून वीज निर्मिती कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे. आपण मात्र ह्या धबधब्याचा, हा छोटा धबधबा असल्यामुळे त्याचा आनंद लुटूया. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या धबधब्यावर आल्यानंतर आजूबाजूला कचरा घाण अस्वच्छता होणार नाही याची पण काळजी घेऊया आणि जलपर्यटनाचा धबधबा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊया. धन्यवाद. तर मंडळी नेहमीच कुठल्याही याच नव्हे तर कुठल्याही धबधब्याखाली जरी गेलात तरी तिकडे कचरा करू नका. निसर्ग देवतेने दिलेलं हे आपल्याला वरदान, त्याचा आनंद घ्या, तिकडे कचरा करू नका. बस एवढंच मी सांगेन. आता परत एकदा भिजतो, थंडी जर वाजायला लागली आहे, देवरुखला परत जाऊन मस्तपैकी गंदन गपचा गंदन गपचा. हा आज पाऊस जरी नसला ना तरी धबधब्याकडे आपण आहे ना मस्तपैकी चिंब विसरलो आहोत आणि आता देवरुख परिसरात परत एकदा आलो आहोत आणि गरमागरम चहाचा आनंद घेत आहोत. चहा पिऊया.
चला, पावसाने आज बऱ्याच वेळ विश्रांती घेतली आहे. पाऊस येण्याच्या अगोदर आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. पण इकडे चहा प्यायलो आहे. यांचे स्टॉल आहे. काय स्टॉलचं नाव? भास्कर गुरुप्रसाद कोळापाव सेंटर. बरं. अच्छा, मैत्री पेट्रोल पंपाच्या शेजारी. बरोबर. कधी आला तर नक्की चहाचा आनंद घ्या. तर मंडळी, आताच आहे ना आपण मस्तपैकी देवरो करून घरी आलो. खरं तर धबधब्यावरती झाम मजा आली. खरं तर असं म्हणतात ना, छोटा धबधबा आहे पण नक्कीच एन्जॉय करण्यासारखं आहे. त्याचबरोबर आमच्या कोकण संस्कृतीचे नेहमीच मार्गदर्शक असलेले आपले आरते सर सोबत होते, त्याच्यामुळे अजून भारी एन्जॉयमेंट झाली. प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन त्यांनी केलं. खरं तर धबधब्यावरती पोहोचण्यापर्यंत आणि आपल्याला म्हणतात ना तिथे असलेल्या सगळ्याच गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. सो मंडळी, फायनली घरी येऊन पोचलो आणि पावसाने तुर्तास विश्रांती घेतली आहे. येताना मात्र भरपूर पाऊस होता, त्याच्यामुळे म्हटलं की आपण परतीच्या प्रवासात काय दाखवून या नको. पण फायनली घरी पोचलो आहे. सो मंडळी, घरी पोचल्यानंतर बघा कोरा कोरा चहा घेतोय, कारण थंड एकदम भारी वातावरण झालं आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आवर्जून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मंडळी, आजच्या पुरतं तर एवढंच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. हा बघा, दादू आला आहे. दादू व्हिडिओच्या शेवटी असतोच. दादू टाटा कर येवा कोकण आपलंच असं या चहा प्यायला.